सावरकरांबाबत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये भाजयुमोने आंदोलन केलं. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत काँग्रेस भवनावर हल्लाबोल केला. काँग्रेस भवनाच्या भिंतीवर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी माफीवीर जवाहरलाल नेहरू असं लिहिलेली पोस्टर चिटकवली होती. नेहरूंचं आत्मचरित्र टुवर्ड्स फ्रीडम मधील एका घटनेचा संदर्भ या पोस्टरवर देण्यात आलाय. आपण हे पोस्टर सध्या बघतोय. एका आंदोलनामध्ये अटक झाल्यामुळे नेहरूंनी ब्रिटिश सरकारची माफी मागितल्याचं या पोस्टरवर छापण्यात आलंय. आणि या सगळ्या संदर्भातला आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे, सागर आभाड यांनी, आपण बघूयात. काँग्रेस भवन समोर भाजपचं आंदोलन सुरू झालेलं आपण बघू शकतो की पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती तैनात करण्यात त्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीतच आज या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. भाजप कार्यकर्त्याने काँग्रेस कार्यालयामध्ये पोस्टर लावलेले आहेत. आपण आता बघू शकतो की काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी लावलेले पोस्टर जे आहे ते काढतायत. आपल्याबरोबर कार्यकर्ते जे आहे ते पाहायला मिळतात. महावीर जवाहर नेहरू माफीवीर असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. काँग्रेस कार्यकर्ते आपल्या बरोबर आहे. काय तुम्ही भारतीय जनता पार्टीचं नाटक आहे. राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे ते सगळे घाबरलेले आहेत. एकंदरीतच पुण्यामध्ये आज सकाळपासून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, सागरावर जी 24 तास पुणे. छत्रपतींचा विचार म्हणजे